नागरिकांनी कर भरला तरच बजाज नगर येथील कचरा उचलला जाईल अशी ठाम भूमिका वडगाव कोल्हाटी बजाज नगर ग्रामपंचायतीने घेतली. याची अंमलबजावणी जून महिन्यापासून करण्यात येणार आहे. वाळूज महानगर येथील नागरिकांनी कर भरला तरच पुढील काळात बजाज नगरचा कचरा उचलला जाईल असा निर्णय वडगाव कोल्हाटी बजाज नगर ग्रामपंचायतीने घेतलाय. या निर्णयाची जून पासून कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वडगाव कोल्हाटी बजाज नगर ग्रामपंचायत वर्षभरापासून बजाज नगर निवासी क्षेत्रातील साफसफाई आणि कचरा उचलण्याचे काम करत आहे. ग्रामपंचायतीला स्वच्छता आणि कचरा उचलण्यासाठी महिन्याकाठी 4 ते 5 लाख रुपये खर्च लागत आहे. उत्पन्नाचे स्रोत नसल्याने बजाज नगरचा कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाची दमछाक होत असून गावातील विकास कामेही खोळंबली आहेत. ग्रामपंचायतीच्या तिजोरीत देखील खडखडाट आहे. शिवाय वडगावातील मालमत्ता कराचा पैसा बजाज नगरातील कचऱ्यावर खर्च करण्यास गावकऱ्यांचा विरोध आहे. त्यात ग्रामपंचायतीने अनेक वेळा नोटीस बजावूनही बजाज नगरवासियांनी मागील वर्षभरात स्वच्छता कराची दमडीही भरली नाही. आता ग्रामपंचायतीत सत्तेत आलेल्या नवीन पदाधिकारी आणि सदस्यांनी बजाज नगरवासियांच्या करासंदर्भात ठोस निर्णय घेण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत वडगावच्या ग्रामस्थांनी मे महिन्यात बजाज नगरातील रहिवाशांनी कर भरला तर ठीक, नाहीतर कचरा उचलू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने चालू महिन्यात बजाज नगरातील रहिवाशांनी स्वच्छता कराचा भरणा केला तरच बजाज नगरातील कचरा उचलायचा असा निर्णय घेतलाय. कर भरण्यासंदर्भात बजाज नगरवासियांना पुढील आठवड्यात नोटीस देखील देण्यात येणार आहेत.